इतके फुसके मंत्री नेमले होते चर्चा करण्यासाठी, त्यांचं कोण ऐकणार आणि त्यांना का अधिकार आहे? मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, शेतकरी रस्त्यावर आहे, वाऱ्यावर काय? एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायचित तुम्ही घेतलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहीत आहे का हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का हा प्रश्न आहे. लॉंग मार्च सरकारने मागण्या मान्य केल्यात, परंतु एका शेतकऱ्याचा काल तिथे दुर्दैवी मृत्यू. सरकारनं मागण्या मान्य केल्या की नाही हा वादाचा विषय अजूनही आहे. लॉंग मार्च संपलेला नाही, अजूनही शेतकरी चालत आहेत. आणि काल दुर्दैवानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा, सरकारची बेफिकिरी, वेळेत पावले उचलले नाहीत. जे दोन मंत्री नेमले चर्चा करण्यासाठी, त्यांच्याकडून काही घडू शकलं नाही. इतके फुसके मंत्री नेमले होते चर्चा करण्यासाठी, त्यांचं कोण ऐकणार आणि त्यांना का अधिकार आहे? मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, शेतकरी रस्त्यावर आहे, वाऱ्यावर काय? एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायचित तुम्ही घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं निसर्गसुद्धा कोपलेला आहे या सरकारवर, कालसुद्धा गारपीट झाला, पाऊस झाला, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, शेतकरी अत्यंत हवाल दिला, आक्रोश करतो आहे. आणि सरकार कशामध्ये रमलं आहे? कोर्टबाजीमध्ये. हां, विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये, शेतकऱ्यांच्या गळ्यावरती फास आवळला आहे तो बघा. आमचा आम्ही बघू काय करायचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी थोडंसं राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अजूनही ते आपल्या गटातटाकडेच पाहत आहेत आणि त्यांना खुश करण्यातच त्यांचा बराचसा वेळ जातो. मुळात मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहीत आहे का हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना उद्योजकांचे प्रश्न काही खरोखर सोडवण्याची इच्छा आहे का हा प्रश्न आहे. दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असंच आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय ना. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का, त्याचं त्यांचं संपूर्ण एक तयारी सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्राला न्याय मिळेल, शिवसेनेला न्याय मिळेल आणि मराठी माणसाला न्याय मिळेल. बावनकुळेंनी काल विधान केलं होतं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये की